श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK एंड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग राज्यात पावसाचा खेळ सुरूच आहे. सोमवारी धोधो बरसल्यानंतर 2 दिवस पावसानं ब्रेक घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. पुन्हाही अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंतचा पावसाचा अंदाज प्रस्तुत केला आहे. मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला शनिवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्यानं आठवडा अखेर पावसाची असणार आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.